क्रीडा क्षेत्रामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये गेल्या काही वर्षात तालुक्याचा झेंडा अभिमानाने फडकत आहे. खेळाकडे करिअर म्हणून पहा. शारीरिक मानसिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास खेळाच्या माध्यमातून निश्चित होतो. देशपातळीवर खेळाकडे लक्ष देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला उपक्रम कौतुकास्पद आणि खेळाडूंचे मनोबल वाढवणार आहे असा विश्वास राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेते कोमल वाकळे यांनी व्यक्त केला. नमो चषक क्रीडा स्पर्धांसह वॉकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना काळानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक कार्यक्रम झाला. वीर सावरकर मैदानामधून वॉकेथॉन स्पर्धेला उद्घाटन मान्यवरांनी केलं. पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. राष्ट्रीय महामार्गाने पायी चालणारे हजारो उत्साही नागरिक सुमारे 2 किलोमीटर अंतर चालले. जिल्ह्यामधील अशा स्वरूपाचा नमो चषक क्रीडा स्पर्धा पहिल्यांदाच कार्यक्रम पाथर्डीमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, संपर्क समन्वयक विवेक नाईक, बाजार समिती सभापती सुभाष बर्डे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक केळकर, कार्यक्रमाचे संयोजक अभय आव्हाड, जैन विद्यालयाचे सचिव सतीश गुगळे, प्राचार्य ढाकणे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे सचिन वायकर, अमोल गर्जे यांच्यासह पदाधिकारी, डॉक्टर, व्यापारी, कार्यकर्ते, महिला मंडळ, गणेश मंडळ, वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुप यांच्यासह सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रास्ताविक अभय आव्हाड यांनी केले तर सूत्रसंचालन राजीव सरोसी यांनी केले तर आभार आमदार मोनिका राजळे यांनी मानले. केलेला आहे त्याची सुरुवात आपल्या पाथर्डी तालुक्यातून आज शहरातून होत आहे. जवळपास 28,000 विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वांनी यामध्ये ऑनलाईन नोंदणी केली. यामध्ये सतीश शेठ असतील, अभय काका असतील, संजयजी बेडे, संजयजी फुंदे असतील, मिथुनजी डोंगरे असतील, शेवगावचे साहेबराव घडगे पाटील असतील आणि सर्व शाळा कॉलेजेस तालुक्यातून आलेले बापूसाहेब पाटेकर, सागर फडके, त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आत्ता आपण या स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर ज्या काही सूचना सर्व खेळाडूंना आपल्या स्पोर्ट्स टीचर्सांनी दिलेल्या आहे, ही स्पर्धा संपल्यानंतर आपल्याला बाबूजी आव्हाड इथे क्रिकेट सांस्कृतिक काही मैदाने आणि इनडोअर गेम्स असे सर्व आपण खेळलेले आहोत. तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपला शेड्यूल जे आहे, कुठल्या दिवशी कुठल्या स्पर्धा होणार आहेत, त्यामध्ये सर्वांनी त्या ज्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं ज्या महाविद्यालयात आणि ग्राउंडवर केलेलं आहे तर आपण त्या ठिकाणी पूर्ण तयारीशी यायचं आहे. आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.